माझं नाव आकाताई पांडुरंगकोटकर, राहणार साखरे, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट तालुका गगनबावडा. आणि आमच्या केंद्राचं नाव साखरे उप साखरे. आणि माझा अनुभव काहीतरी 8-9 वर्ष झालं असेल माझ्या मुलग्याचं लग्न झाले. आणि त्याच्या लग्नात झाल्यावर जेवाय बोलवले त्याच्या मावळ्यांना. ते जेवाय गेला आणि तिकडं अंगठी सांडली. आला घरात रंजिस्कार वळा तर म्हणलं अंगठी सांडली. माझ्या बी ते जीवायला लागलं. मग अंगठी सांडली मग आम्ही काय म्हणलो नाही, आता शोधली कुठं गावली नाही. सकाळची आम्ही नंदाच्या दुसऱ्या गावाला गेलो. आणि सकाळच्या नंदाच्या गावाला गेलो तर आम्ही ते वडापमध्ये बसताना माझा बाप्पू मला नजर पडला का. बाप्पू समज ते आला त्या रिक्षातच वडापमध्ये बाप्पूचा पोटं झाला. मी म्हणलो अहो बाप्पू माझ्या पोरग्याची अंगठी सांडली, माझी एवढी गावून दे संध्याकाळ पातळ आणि पाया पडलो. मग मी रोप लावून संध्याकाळची मागं आलो, भणीच्या घरात गेलो तर तिथं सांगायला लागलो असे नाही असं माझ्या पोरग्याची अंगठी सांडली. तर म्हणलं हो मावशी कशाला काळजी करतीस, गावली आहे. तर म्हणलं हो गावली आहे. अरे म्हणलं आत्ता मी घरात तुझ्या गेलो, तुझ्या घरात आत्ता फोन आला कोदवडेसनं गावली म्हणून.